वीर भाटघर धरणातून खरीप पिकांसाठी सोडण्यात येणारे पाणी वळवून नेणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी केली आहे. सांगोल तालुक्याने पाणी पळवून नेल्यामुळे तिसंगी तलाव भरला नाही असा आरोप होतोय. हा तर त्याची चौकशी करा. असे काहीही झालं नाही, मी कुणाला फोन केला नाही आणि बाकीचं काही नाही. फक्त जे नवीन कालवा झालेला आहे त्या कालव्याला त्यांनीच ठरवलं होतं, मार्च महिन्यामध्ये ठरवलं होतं. तर हा आरोप खोटा आहे. ह्याला पाणी त्याला दिलेलं नाही, त्यांना फक्त 900 क्युसेक्स पाणी त्याला दिलेलं आहे अशा तऱ्हेची माहिती लेखी रेकॉर्डमध्ये आहे. त्यावेळेला मंत्री लक्ष देत नसतात, त्यावेळेला अधिकारी मुजोर होत असतात, भ्रष्टाचारी होत असतात. हा भ्रष्टाचार आहे, हा काय उगच वेगळं हे केलेलं नाही. हा भ्रष्टाचार रीतीनं पाणी विकलेलं आहे. आता मी नावं घेत नाहीत कारण हे करतात. त्याच्यामध्ये सांगोल तालुका आहे, त्याच्यामध्ये पंढरपूर तालुका आहे, त्याच्यामध्ये फलटण आणि माळशिरस तर नेहमीच आहे. तुम्हाला सांगितलं ना की माळशिरस तालुक्यामध्ये 20,000 हेक्टर क्षेत्र असताना ऊस किती आहे, फलटण तालुक्यामध्ये ऊस किती आहे, पण ते सत्यावरती आहेत ना पूर्वीपासून. डाव्या कालव्यावर कोण आहे, कोण आहे सांगा. खाली इंदापूरला कोण आहे. मी 55 वर्ष आमदार आहे, आमदारकीची 5 वर्ष सोडली तर त्याच्यातली 3.5 वर्ष गेली तर विरोधी पक्षाच्या बाकावरच बसतोय. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स. इथून सोनालिका ट्रॅक्टर्स फक्त 33,333 रुपये देऊन 4 देशात पहिलं स्थान पटकावलेला, 100 देशात खाती मिळवून शेतकऱ्यांची पहिली आवड बनलेला सोनालिका ट्रॅक्टर. सोनालिका ट्रॅक्टर्स आता 6 वेगवेगळ्या मॉडेल मध्ये उपलब्ध. सोनालिका सिकंदर RX50 सर्वात कमी डिझेल मध्ये सर्वात अधिक ताकद आणि वेग देणारा. सोनालिका ट्रॅक्टर्स RX47 पारखलेलं नाव, अपेक्षेहून अधिक काम, आता 4 वर्षाच्या वॉरंटी सह. गार्डन ट्रॅक 20/22 TP/28 टिगर फळबागा फवारणीसाठी आणि अंतर मशागतीसाठी खास उपयुक्त मल्टी स्पीड PPO. DI30 RX बागबान सुपर 30 HP दमदार पॉवर, ADDC हायड्रोलिक उत्कृष्ट परफॉर्मन्स सह बगीचात शेर, शेतात पौवा शेर. नवीन सिकंदर RX 750 सिकंदर सिरीजचा आविष्कार, शेत असो किंवा रस्ता, प्रत्येक कामाचा सिकंदर. समृद्धी ट्रॅक्टर्स, सोनालिका ट्रॅक्टर्स, हेवी ड्युटी जैसे आपसे अधिकृत विक्रेते मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, KBP कॉलेज पंढरपूर.